लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को थप्पड़ मारने की बात करने वाले केंद्रीय मंत्री नारायण राणे के खिलाफ आज तुर्भे स्टोर्स में शिवसैनिकों ने जमकर नारेबाजी की और विरोध प्रदर्शन किया। स्थानीय शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी के नेतृत्व में तमाम शिवसैनिकों ने यहां तुर्भे स्टेशन के सामने प्रदर्शन करते हुए केंद्रीय मंत्री नारायण राणे के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी ने कहा कि नारायण राणे एक बड़े नेता हैं, इसलिए उन्हें राज्य के मुख्यमंत्री के खिलाफ थप्पड़ मारने जैसा बयान नहीं देना चाहिए। यह राज्य की जनता का अपमान है और शिवसैनिक ऐसा अपमान बर्दाश्त नहीं करेंगे। सर्वप्रथम मी आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी एकेरी भाषेत जे बोललेले आहेत, मी सर्वप्रथम मी आमच्या झोपडपट्टीच्या माध्यमातून मी नारायण राणे साहेबांचा मी निषेध करतो। नारायण राणेंची ओळख ही बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच करून दिली होती। त्यांना जे हे आज पद आहे जेव्हा काय त्यांचा मान सन्मान आहे ते ठाकरे घराण्यानेच दिला आहे आणि ते त्यांनी जे असं काल शब्द बोलले ते न बोलण्या इतपत म्हणजे त्यांना तेवढी त्यांची लायकी नाही आहे, पण त्यांनी ती लायकी दाखवली आणि त्यांनी आपल्या जे काय त्यांचे त्यांच्यासाठी केलं होतं त्याचा त्यांनी उद्धार करून दाखवला, कारण त्यांची लायकी तीच होती त्यांनी दाखवली आहे त्यांच्या बोलण्यातून। या नारायण राणेला माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी एका गल्लीतून मुख्यमंत्रीपदापर्यंत नेलं, अशा माणसाला जेव्हा भाजपाचे केंद्रीय मंत्रीपद त्यांना भेटल्यानंतर ते ह्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह बोलून त्यांची जी जीभ घसरली आहे त्या निषेधात आम्ही या ठिकाणी चक्काजाम करून त्यांचा निषेध केलेला आहे। काल ज्या वक्तव्यांनी नारायण राणे साहेबांनी जे वक्तव्य केलं आमच्या मुख्यमंत्र्याविषयी त्या वक्तव्याच्या विरोधात आज आम्ही तुर्भे विभागाच्या वतीने त्यांच्यावरती या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि आज वाशी पोलीस स्टेशन येथे माननीय जिल्हाप्रमुख यांच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी नवी मुंबईच्या वतीने करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।